नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 100वं नाट्यसंमेलन पुण्यात पार पडत आहे आणि आज शुभारंभ झाला आहे. माझ्यासोबत मोहन सर स्वतः आहेत. सर, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुमचं. आणि खरं तर नाट्यसंमेलनाचा शुभारंभ आज झालेला आहे. बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत खऱ्या अर्थाने. कसं वाटते, 100वं असल्यामुळे खूप खास आहे? अप्रतिम, एवढा एकच शब्द आहे, दुसरं काही नाही. पण तरी आम्ही बऱ्याच गोष्टी बघतोय, खूप नवीन आहे. कारण 100वं म्हटल्यामुळे 5 महिने चाललं. नवीनच होणार आहे 100वं ना, त्यामुळे नाविन्य पाहिजे सर त्यामध्ये. पण हे 5 महिन्यांचा असा पहिल्यांदाच होत आहे, त्याच्यामुळे 5 महिने सलग, त्याच्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे. खूप चांगली गोष्ट आहे ही, 5 महिन्याचा. आणि सगळ्या जागी करतात, मुख्य म्हणजे 20-25 जागी करतात संमेलन. ही चांगली गोष्ट आहे, ऍक्टिव्हिटीज होत आहेत सगळीकडे, खूप छान आहे. मोहन सर, एकतर बरीच नाटकं आहेत, कुठलं नाटक तुम्हाला अजूनही वाटतंय की पुनरुज्जीवन व्हावं नाटक? मी नाटकात काम सोडलं आहे. नाटक पुनरुज्जीवित हो व्हावं असं तुम्हाला वाटतं? आजही कुठलं एखादं नाटक असेल जे आजही तुम्हाला वाटतं की राहू दे, सूर राहू दे? एखादी अशी भूमिका जी अजूनही करायची राहिली असं वाटतं का तुम्हाला नाटकासाठी? नाही, माझ्या नशिबाने मला सगळ्या भूमिका करायला मिळाल्या आणि उत्तम केल्या. मी माझ्या परीने जेवढा करता आलं तेवढं मी केलं मॅक्सिमम. आत्ताचं कुठल्या कलाकारांपैकी तुम्हाला वाटतं की हे उभरते कलाकार आहेत, जे नाटकाचे चेहरे आहेत? तरुण पिढी चांगली आहे, उत्तम कलावंत आहेत सगळे, उत्तम कलावंत आहेत, प्रश्नच नाही. आवडतं सध्याचं कुठलं नाटक आहे आणि तुम्ही कुठलं नाटक पाहिलंय जे तुम्हाला सध्या चांगलं वाटतं की ही दोन नाटकं, किंवा तुमचं फेवरेट असं कुठलं नाटक? आता फेवरेट असं एकाच सांगितलं की बाकीचे 10 जण नाराज होतात, त्यामुळे सगळी नाट्य सुंदर आहेत. नाट्यसृष्टीत एकंदरीत कुठला नवीन प्रयोग व्हावं असं वाटतं तुम्हाला? काय आता ही नवीन पिढी करते, करू दे की आज. थँक्यू सो मच, इतका छान संवाद साधलायत त्यासाठी. अप्रतिम सुंदर आहे नाट्य, नाट्यसंमेलन फार सुंदर आहे. मेघराज राजे भोसले यांना मी विनंती करतो, यानंतर नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गजवी सर यांचं आपण स्वागत करावं. 99व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष उद्या ते सूत्र सुपूर्द करणार आहेत. प्रेमानंद गजवी सर, शंभराव्या नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचा स्वागतपर सत्कार मेघराज राजे भोसले यांनी करावा अशी विनंती आहे. यानंतर नाट्य परिषदेचे तह हयात विश्वस्त आदरणीय शशी प्रभू सर यांचं स्वागत मेघराज राजे भोसले यांनी करावा अशी विनंती आहे. नाट्य परिषदेचे विश्वस्त प्रसिद्ध अभिनेता आदरणीय मोहन जोशी सर त्यांचंही स्वागत मेघराज राजे भोसले यांनी करावं अशी विनंती. नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हंडे यांचं स्वागत यानंतर मेघराज राजे भोसले यांनी करावं अशी विनंती. या समारंभाला उपस्थित असणारे खासदार श्रीनिवासजी पाटील यांचं स्वागत मेघराज राजे भोसले यांनी करावं अशी विनंती. मनपूर्वक धन्यवाद. या नाट्यसंमेलनाचे मुख्य निमंत्रक महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि खरं तर एक रसिक म्हणून, एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून उदयजी प्रचंड अहोरात्र झटत असतात. या संमेलनासाठी सुद्धा त्यांनी खूप मनापासून कष्ट घेतलेले आहेत. त्यांचा स्वागतपर सत्कार मेघराज राजे भोसले यांनी करावा अशी विनंती.
या रंगमंचावरती उपस्थित असणाऱ्या पुण्यातील 5 ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान यानंतर प्रेमानंद गजवी यांनी करावा अशी विनंती आहे. मी सर्वप्रथम आमंत्रित करतोय.